नमस्कार, कसे आहात तुम्ही? मस्त ना? उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाच्या झळ्या लागू लागलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर गरमही होत आहे आणि उन्हापासून कुणाचा बचावही करता येत नाही. पण आपल्या घरामध्ये आपण थोडेफार बदल करू शकतो. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या घरामध्ये आपण थोडेफार बदल करायला हवेत, जेणेकरून प्रत्येक ऋतूपासून आपल्या घराची आणि स्वतःची थोडीफार काळजी घेता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यासाठी आपण आपल्या घराला कसं तयार करायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उन्हाळ्यामध्ये आपल्या घराबरोबरच आपल्या झाडांचीही आपल्याला काळजी घ्यावी लागते. कडक उन्हामध्ये आपली झाडं जळू शकतात किंवा थोडीफार सुकल्यासारखी होतात. त्यासाठी आपल्याला झाडांची दिशा बदलायची आहे. जर तुम्ही कडक उन्हामध्ये तुमची झाडं ठेवत असाल तर तिथून शिफ्ट करून तुम्हाला एखाद्या सावलीच्या जागेवरती ठेवायचं आहे, किंवा जरा कमी उजेड असलेल्या जागेवरती आपल्याला झाडं शिफ्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यावरती कडक उन्हाचं तापमान लागणार नाही. त्याचबरोबर असं बोलल्या जातं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला दुपारच्या टायमिंगला झाडांना पाणी घालायचं नाही आहे. त्यासाठी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी असे टायमिंग निश्चित करायचे आहे आणि त्यानुसार आपल्याला झाडांना पाणी घालायचं आहे. त्याचबरोबर झाडांच्या पानांवरती जर आपण अशा प्रकारे पाणी शिंपडलं तर त्याची ग्रोथ होण्यासाठी आणखीन मदत होते आणि त्यांचं अन्न बनण्यासाठीही मदत होते. आता हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या सीझनमध्येही आपण आपली काळजी घेत होतो, त्यासाठी आपण वुलनचे कपडे किंवा जाड कपडे आपल्या कपाटामध्ये ठेवलेच असतील आणि ते आपल्या इझी ॲक्सेससाठी आपण समोरच ठेवलेले असतील. तर ते सगळे कपडेही आपल्याला शिफ्ट करून घ्यायचे आहेत. ते सगळे आपल्याला कपडे काढून घ्यायचे आहे आणि त्या जागेवरती आपल्याला आपले सुती कपडे किंवा कॉटनचे कपडे रिप्लेस करायचे आहे. तर इथे मी माझे सगळे जाड कपडे काढून घेतलेले आहेत आणि जे सगळे माझे कॉटनचे कुर्तीज आहे त्याला चांगलं प्रेस करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे जे मला इझिली ॲक्सेसेबल असेल. आणि याच निमित्ताने आपले जर भरपूर दिवसापासून काही नवीन कपडे घेऊन ठेवले असतील तर तेही वापरले जातात. आता आपल्या घरातल्या प्रत्येक रूमच्या फॅनवरती जी धूळ बसलेली असते त्यालाही आपण साफ करून घ्यायचं आहे, कारण धूळ बसल्यामुळे फॅनची हवा जरा कमी येते आणि एकदा धूळ साफ केल्यानंतर फॅन थोडासा हलका होतो आणि त्याची हवा जरा चांगली येते. तर अशा प्रकारे या डस्टरचा मी वापर केला आहे याची धूळ काढण्यासाठी. आता थंडीमध्ये आपला थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण ब्लँकेट्स किंवा गोधड्या अशा भरपूर काढल्याच असतील, तर त्या आपल्याला पुन्हा आता त्यांच्या जागेवरती ठेवायचे आहेत. तर इथे मी माझ्या घरातले जे ब्लँकेट्स आणि गोधडी होती ती सगळी धुवून ठेवली होती आणि आता मी त्याला काढून घेणार आहे आणि त्या जागेवरती मी आता सगळ्या लूज चादर ठेवणार आहे. हे जे तुम्ही कवर पाहतायत हे कवर मी साडीसाठी घेतले होते, तर अराउंड 6 कवर मी घेतले होते. तर काही कवरमध्ये मी साड्या ठेवलेल्या आहेत आणि जे बाकीचे उरलेले कवर्स आहेत त्या कवरमध्ये मी माझे ब्लँकेट्स किंवा चादरी स्टोअर करून ठेवते. आणि हे ठेवण्यासाठी जरा सोपं पडतं, इझिली आपल्याला याच्यामधून चादर काढायची असेल तर काढता येते. आणि आता या ब्लँकेट्सलाही मी पुन्हा त्यांच्या जागेवरती ठेवून देणार आहे. आता उन्हाळ्यामध्ये ना बहुतेक वेळा आपल्याला डिहायड्रेशन होतं, त्यासाठी आपल्या किचनच्या ओट्यावरती एका साईडला आपल्याला अशा बॉटल्स भरून ठेवायच्या आहे, जेणेकरून आपलं त्याच्याकडे लक्ष जातं आणि पाणी पिलं जातं.
आणि कित्येक वेळा असं होतं की आपण एखाद्या रूममध्ये काम करत बसलेलो असेल आणि आपल्याला तहान जरी लागली तरी आपण कामामध्ये एवढं बिझी असतो की उठायचा आपल्याला कंटाळा येतो. तर त्यासाठी काय करायचं आहे की आपल्या प्रत्येक रूममध्ये आपण पाण्याची बॉटल भरून ठेवायची आहे, जेणेकरून तिथल्या तिथे आपल्याला लगेच पाणी घेता येईल. आता थंडीच्या सीझनमध्ये ना आपल्या घरातल्या एसीकडे आपलं बिलकुल लक्ष जात नाही, पण जसा उन्हाळा चालू होतो तर आपल्याला एसीची गरज लागते. तर आपल्या एसीलाही आपण पुसून घ्यायचं आहे आणि जर सर्व्हिसिंगची गरज असेल तर आपण एसीचं सर्व्हिसिंग करायचं आहे. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपली बॉडी कायम हायड्रेटेड राहण्यासाठी आपल्याला पाणी तर प्यायचंच आहे, पण त्याचबरोबर काही फ्रेश फ्रूट्स, पुन्हा कोकम सरबत, लिंबू सरबत हेही आपल्याला घेत राहायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी घेतलेले आहेत लिंबाचे क्यूब्स आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तर हे लिंबाचे क्यूब्स जे आहेत हे मी ऑलरेडी हिवाळ्यामध्ये बनवून ठेवले होते. याच्यावरती मी व्हिडिओही बनवला होता की आपल्याला फ्रीजरमध्ये याला फ्रीज करून घ्यायचं आहे, जेवढाही लिंबूचा रस आहे त्याला फ्रीज करून घेतलेला आहे आणि त्याचे असे क्यूब्स मी स्टोअर करून ठेवले होते. तर त्याचाच वापर इथे आता मी ड्रिंक बनवण्यासाठी घेतला आहे. तुम्ही असंही करू शकता की आपल्याला जास्तीचे लिंबू आणायचे आहे आणि लिंबांचा सगळा रस काढून घ्यायचा आहे आणि एखाद्या बर्नीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला लिंबू सरबत बनवायचं आहे त्यावेळेस लिंबाचा रस आपल्याला फक्त त्या बर्नीमधून काढून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही पिठी साखरही रेडी ठेवू शकता, म्हणजे तुमचा लिंबू सरबत एकदम इन्स्टंट बनेल. तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या घराची आणि स्वतःची थोडीफार काळजी घेऊ शकतो. आणि मी आशा करते की आजचे सगळे टिप्स तुम्हाला आवडले असतील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच इतरांबरोबरही शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि हसत रहा.